सध्या तो 5 वाजता टाइम होता तर 9 ते 2 होता आणि आताचा जो टाइम दिले तास सरकारने तुम्हाला पूर्ण टाइम दिलेला आहे, त्याबद्दल काय सांगणार? पूर्ण टाइम दिलेला आहे त्या तो चांगला झाला, पण आमची जी पहिलीची गिरायकी होती त्या गिरायकीमध्ये आणि आताच्या गिरायकीमध्ये खूप फरक पडला आहे, कमीत कमी 50% फरक पडला आहे। कारण पूर्ण दिवसभरमध्ये जे पहिले गिरायकी चालू होती त्याच्यामध्ये पूर्ण बाजार भरायचा, आता काही तेवढा बाजार भरत नाही। हे लॉकडाऊनमुळे ओपन झालं पण गिरायक तेवढं येत नाही आहे आमच्या मार्केटला। तुम्हाला पहिल्याचा टायमिंग योग्य होता की आताचा टायमिंग योग्य वाटतो? टायमिंग तर दोघंही चांगले होते, पण आता जास्त म्हणजे पूर्ण ओपन झाल्यामुळे गिरायक पण आरामशीर येतं, कारण पूर्ण बाजार काही तर नेहमी सारखा भरत नाही आहे। आधी तो टायमिंग तुम्हाला दिलेला होता बाजाराचा 2 वाजेपर्यंत आणि आता सरकारने तुम्हाला दिवसभर टाइम दिलाय, त्याच्याबद्दल काय सांगणार आपण? आम्ही भाजीपाला इतू आणलं का सत्य इतू 10 रुपये पाव 15 रुपये 10 रुपये आणि गर्दी काही होत नाही आता, पहिले गर्दी होय आता नाही। तरी धंदा किती होतो आता आपला दिवसभर? आमचा धंदा बहुधा 500 होतो, 1000 होतो। पहिल्यापेक्षा आता किती फरक पडला आपल्याला? आता जरा फरक पडला। चांगला की वाईट आहे? काही नाही, ते आहे तसं आहे, तसं आहे तसं आहे। सध्या आता आपला टाइम बाजाराचा जो टायमिंग होता तो आधीपेक्षा चेंज झालेला आहे, तुम्हाला पूर्ण दिवसभर टाइम दिलेला आहे, त्याबद्दल काय सांगणार? टाइम वगैरे व्यवस्थित आहे, सॅनिटाईज पण वापरता आहे आणि डिस्टन्स पण वापरता आहे। मार्केटात जी अगोदर गर्दी व्हायची ते आता होत नाही आहे, आता एकदम व्यवस्थित गिरायक पण येत आहे आणि दिवस संपूर्ण दिवस खुल्ला असल्या कारणामुळे गर्दी होत नाही आहे, व्यवस्थित होत आहे सर्व। आता गर्दी कारण नाही आहे, अगोदर वेळ कमी असल्यामुळे गर्दी जास्त व्हायची, आता गर्दी वगैरे होत नाही आहे, व्यवस्थित चालू आहे सर्व। सुरळीत झाल्यानंतर सर्व व्यवस्थित आहे। धंद्यामध्ये काही फरक पडला? धंद्यात फरक म्हणजे जे 2 तासात गिरायक व्हायचं ते दिवसभरात होतं आहे, इतकाच फरक पडला।